नमस्कार आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या भाषणा सर्वांचे स्वागत आहे. आज माननीय श्री शिक्षण महर्षी शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त अटल महाविद्यालय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर आजच्या या शुभ प्रसंगी मी कोरोनाने आपल्याला काय शिकवलं. जवळपास 2.5 वर्षापासून ही महामारी आपल्या जगामोर आलेली आहे आणि या संपूर्ण जग या महामारीच्या पायाखाली अडकलेलं आहे. तर या महामारीने आपल्याला काय शिकवण दिली आणि या महामारीने आपल्याला काय धडे दिले या विषयावर माझे छोटेसे मनोगत मी व्यक्त करणार आहे. तरी सर्वांनी हे भाषण लक्षपूर्वक ऐकावे ही माझी आग्रहाची विनंती. मी काही कवितेच्या ओळी लिहिलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे. भौतिक सुखात अडकलेल्यांना जीवनाकडे पाहायला शिकवलं, शहरांमध्ये डोलणाऱ्यांना मातीत राहायला शिकवलं. कोरोना तू माणसाला शिकवलं, रोज रोज धावताना पोटासाठी जीवाला दम लागायचा, माणूस तरी कुठे माणसाशी माणुसकीने वागायचा. बाहेर धावणाऱ्या चिताला तू आत बघायला शिकवलं. या काही कवितेच्या ओळी होत्या. कोरोनाचे दुष्टचक्र एखाद्या साडेसातीप्रमाणे मनुष्याच्या मानगुटीवर बसलेले आहे. कोरोना विषाणूसमोर गरीब श्रीमंत, लहान थोर, राजा रंक याच्यासमोर सर्व एक समान आहेत. हा कोणताही भेदभाव करत नाही. एखाद्या खेड्यातील गल्ली गोळकापासून ते महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत याच्यासमोर सर्व सेम आहे. म्हणजे सर्व सारखे, सब एक समान. परंतु पैसा आणि प्रसिद्धीच्या मोहमायात गुरपटलेल्या काही मानवी जीव गरीब आणि श्रीमंत असे भेदभाव करत असल्याचे आढळून येते. कोरोनामुळे उद्भवलेल्या संकट काही असे प्रकर्षाने जाणवले. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांवर हानी झालेली आहेत. या भूतलावर सर्वांची जगण्याची पद्धत कोरोनाने बदलून टाकलेली आहे. लोकांच्या विचारसरणीवर देखील या संकटाने मोठा फरक पडलेला आहे. आता आजार कोणता शिकून जातो या वाक्याचे कोणाला आश्चर्य वाटेल तर कोणाला रागसुद्धा देखील येईल. पण तरी हा विचार एकदा तरी करायला हवा. आपण काही गोष्टी आहेत ज्या कोरोनाने आपल्याला शिकवल्या आहेत. अशा काही गोष्टी आहेत ज्या कोरोनाने आपल्याला शिकवल्या आहेत. पहिली गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, मनुष्याने निसर्गाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढले असून त्याचे परिणाम देखील दिसू लागलेले आहेत. पर आता या सर्वात कोरोनाने काय शिकवले असा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल. तर त्याचं सोपं उत्तर आहे, निसर्गाला जर तुम्ही त्रास दिला तर तो देखील तुम्हाला त्रास देतो. पुन्हा रिपीट करतो मी, निसर्गाला जर तुम्ही त्रास दिला तर तो देखील तुम्हाला त्रास देतो. ही महत्त्वाची शिकवण आहे की निसर्गाला तुम्ही गृहित धरून चालावे. निसर्गाच्या नियमापुढे कोणाचे पण चालत नाही. निसर्गाचे नियम एवढे कडक आहे की त्याच्यासमोर कोणाचे पण चालत नाही आणि हे खरे आहे. म्हणून निसर्गाची काळजी घ्या या सर्वात मोठा धडा कोरोनाने आपल्याला शिकवलेला आहे. नोकरी आणि पोटा दुसरा पॉईंट नोकरी आणि पोटा पाण्यासाठी मनुष्याची जीवनशैली खूप धावपडीची झालेली. पहिलेच्या काळामध्ये कसं असायचं, जे जुने लोक असायचे त्यांचा एक रुटीन असायचा. डेली रुटीन जो म्हणतो की नाही आपण, तसा रुटीन असायचा. ह्या रुटीनमध्ये त्यांचं म्हणजे कसं, ह्याच टायमाला झोपणे, ह्याच टायमाला उठणे, एक्झरसाईज करणे, म्हणजे एक कोणतंही काम करायचा एक वेळ असायचा. एक परफेक्ट वेळ जो म्हणतो, एक टायमिंग असायचा. टाईम शेड्यूल जो म्हणतो आपण, तो टाईम शेड्यूल असायचा. पण आजच्या जो युवा पिढी म्हणा किंवा जे एम्प्लॉयमेंट कर्मचारी आहे त्यांचं असं नाही आहे. त्यांचं म्हणजे कसं, जो रुटीन आहे तो म्हणजे हे आहे, म्हणजे एक सारखा नाही आहे. म्हणजे कधी पण झोपणं, कधी पण उठणं, एक व्यायाम न करणं, म्हणजे पूर्ण बदलून टाकलं. घरच्यांना वेळ देणं तर महत्त्वाचेच आहे, पण ह्या कोरोनामुळे काय झालं आहे, घरच्यांना वेळ देणं महत्त्वाचे आहे पण जे नोकरीपेक्षा जे लोकं आहे की नाही, तर त्यांच्यासाठी हे दुर्मिळ झालं होतं. तर घरच्या मंडळींना वेळ देणे अतिशय महत्त्वाचे आहे. आईवडिलांची एकमेकांशी चर्चा आणि मुलांची चर्चा, घरातील जास्त लोकांशी संवाद, घरांशी ज्येष्ठ लोकांशी संवाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे जे लोक आहे ते व्यतीत झालेले आहे, तरी कोरोनाने सर्वांना घरात बसायला लावले आणि घरच्यांना भरपूर म्हणजे न पुरे इतका वेळ देऊन दिला आणि आता ते घरच्यांना जो वेळ देणे शक्य झालेले आहे. काही घरांमध्ये वाद होतात पण अनेक नाती देखील मजबूत होत आहेत, संवाद साधला जात आहे. जे पुरुष कधी किचनकडे बघत नव्हते त्यांनासुद्धा स्वयंपाकात रुची आलेली आहे आणि हे खरी कंडिशन आहे. आणि जे पुरुष कधी किचनकडे बघायची नाही, किचनमध्ये जायची नाही, ते देखील जाऊ लागले ना. आता नवीन नवीन डिशेस शिकू लागले आहे आणि कुकिंगमध्ये त्यांना इंटरेस्ट येऊ लागलेला आहे.
तिसरी गोष्ट स्वच्छता. स्वच्छता अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आपल्या संपूर्ण जगामध्ये मनुष्य कचऱ्याचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे, परंतु याचे ज्या उपाययोजना आहेत त्या खूप कमी प्रमाणात आहेत. स्वच्छता असेल तर कोणताही आजार आपल्यापर्यंत येणार नाही आणि कोणताही आजार आपल्याला होणार नाही हे सर्वांना माहीत आहे. कोणताही आजार पसरवण्यासाठी अस्वच्छता अतिशय महत्त्वाची. सर्वजण घरात होते तेव्हा निसर्ग स्वच्छ दिसत होता, कचऱ्याचे प्रमाणसुद्धा कमी होते. थोडक्यात काय तर कोरोनाने स्वच्छतेची शिस्त लावली असे म्हणावे लागेल. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जी इम्युनिटी पॉवर म्हणतो आपण, रोगप्रतिकार शक्ती, ही अत्यंत चांगली पाहिजे आणि त्याच्याने आपल्याला मग कोरोना होत नाही. पण कोरोना म्हणजेच कोरोनाची तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे हे देखील विषाणूने आपल्याला शिकून दिलेले आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्राण्यांच्या ज्या कत्ली होत्या त्याचे प्रमाण जे आहे ते खूप प्रमाणात घटले आहे. आता कोरोनाच्या पहिलेची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये जे वाढ होती ते खूप इतकी होती आणि आता इतकी झालेली आहे, म्हणजे खूप घट झालेली आहे त्याच्यामध्ये. सर्वांना आनंदाने एकमेकांशी काळजी घेऊन राहू लागले आहे आणि अशीच शिकवण कोरोनाने आपल्याला दिलेली आहे. कोरोनाचे संकट मोठे असले तरी आपण सर्वांनी काळजी घेतल्यास नक्कीच जर आपण सगळ्यांनी स्वतःची काळजी घेतली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं, मास्क घातलं, हँड सॅनिटायझिंग केले, म्हणजे दुसऱ्याच्या पासून 5 फूट दूर राहिलं, त्यांच्या म्हणजे संसर्ग नाही होणार एवढा दूर राहिलं, म्हणजे जर अशा जर काही गोष्टी पाळल्या तर याच्यापासून नक्की आपण बचवू शकतो. इतका काही मोठा रोग नाही. मनुष्याने आजपर्यंत सगळ्या रोगावर महारत हासिल केली आहेत, पण याच्यावर पण करू शकतो. फक्त तुम्हाला काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे. कोणताही आजार असो तो नेहमीच सगळं हिरवून घेत नाही तर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सुद्धा शिकून जातो. कोणताही आजार असो हे तुम्हाला काही ना काही शिकून जातो. आणि जे आपत्ती आहे ते प्रत्येक 100 वर्षांनी येतच राहते, तर घाबरायचं कारण नाही. धन्यवाद.